नाथांच्या जयघोषामध्ये मडीमध्ये होळी पेटली आहे. 15 दिवस अगोदर होळी साजरं करणारं हे देशामधील एकमेव गाव. देशामध्ये होता शनी पौर्णिमेला होळीचा सण साजरा होतो. पाथर्डी तालुक्यामधील श्री क्षेत्र मडी येथे 15 दिवस अगोदर होळीचा सण साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदाही पार पडली आहे. तर मडीच्या ग्रामस्थांनी उत्साहामध्ये आणि नाथांचा जयघोष करत हा सण साजरा केला. शेकडो वर्षांची परंपरा मडी येथील होळीच्या सणाला असून स्थानिक बोलीभाषेमध्ये याला भट्टीचा सण असं म्हणतात. नाथांच्या समाधीनंतर गावामध्ये असा सण सुरू झाला. पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा चालते. राज्यामधील 18 पगड जातीचे मानकरी आणि भाविक या ठिकाणी यायला सुरुवात होते. नाथांच्या समाधी मंदिरासह संपूर्ण गडाला पूर्वी घाणीचा चुना दिला जायचा. त्यासाठी गावकोसाबाहेर असलेल्या डोंगरामधून चुनखडी गोळा करून त्याची भट्टी लावली जायची. त्यावर घाणा फिरून होणारा चुना गडाला देईपर्यंत 8 दिवस लागत असे. या 8 दिवसामध्ये मडीचे सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ शेतीवाडी कौटुंबिक कामं करून यात्रेसाठी सज्ज होतात. भट्टीच्या सणाच्या दिवशी गडावर सकाळपासून रात्री होळी पेटेपर्यंत अखंड नगारा वाजत राहतो. गावातील प्रत्येक घरामधून नाथांना पुरणपोळीचा नैवेद्य आणि गोवऱ्या आणल्या जातात. सर्व समाजामधील ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून त्या स्वरूपात देवस्थानकडून समितीकडून डाळ आणि गुळ दिला जातो. सर्व जातीधर्माच्या महिलांनी थापलेल्या गोवऱ्या वाजत गाजत गडावर आणून सूर्यास्तापूर्वी भट्टी रचली जाते. साधारणतः 6 फूट उंच आणि जवळपास 50 फूट बाय 50 फूट अशा आकारापर्यंत ही भट्टी रचली जाते. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पूजा झाली. कापूर आणि शुद्ध तुपाचाच वापर करत नाथांचा जयघोष करत ही होळी पेटवण्यात आली. धगधगत्या होळीला प्रदक्षिणा घालून देवाला कौल लावण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली. रात्री भक्तनिवास परिसरामध्ये नेवासा तालुक्यामधील तरवडी येथील भारूड पथकाचा लोकजागर कार्यक्रम संपन्न झाला. या भारूड कार्यक्रमाचं उद्घाटन देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांच्या हस्ते करण्यात आलं. भट्टीचा सण हा मडीमध्ये पारंपरिक अशा प्रकारचा सण साजरा केला जातो. अगदी शेकडो वर्षापूर्वीपासून हा सण मडीकर मोठ्या श्रद्धेनं आणि आस्थेनं साजरा करतात. यानंतर जो शिमगा होतो पौर्णिमेला तो काही मडीकर साजरा करत नाही. त्या काळामध्ये गोपाळांनी हे मंदिर उभारणीसाठी खूप मोठे श्रम घेतलेले असल्यामुळे त्यांना तो मान दिलेला आहे आणि म्हणून मडीमध्ये त्या काळामध्ये शिमग्याचा सण हा गोपाळ समाज साजरा करतो. कैकडी समाजाने सुद्धा पाट्या विणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या काठीने या ठिकाणी यात्रेची सुरुवात होते. काठीची भेट हे कळसाला होते आणि मग यात्रेला सुरुवात होते. नारायण महाराज जाधव पाथर्डीकर यांना तो मान आहे. आता या भट्टीचा व खूप एक बहुउद्देशीय अशा प्रकारचं उद्देश आहे. कारण या भट्टीमध्ये पूर्वी चुना भरला जात असे आणि त्या चुन्यानं मंदिराला रंगरंगोटी केली जात असे आणि जे काही भस्म शिल्लक राहील, राख शिल्लक राहील, त्या राखेचा वर्षभर भस्म म्हणून, पवित्र भस्म म्हणून पुजारी आणि भाविक त्याचा वापर करत असत. अशा प्रकारे भट्टी सणाचा महात्म्य आहे. तर भट्टीचे रक्षण करण्याकरिता मडीकर रात्रभर जागर करतो. कारण श्राद्धविधीपूर्वी की या भट्टीची काही जर राख वगैरे कुणी जर शेजारी पाजारचे लोक ती मुद्दाम श्रद्धेनं म्हणा किंवा अंधश्रद्धेनं म्हणा चूर्ण येत असत आणि मग गावचा सांजा जातो, बरकत जाते अशा प्रकारची धारणा त्या काळच्या पूर्वज आमच्या पूर्वजांची होती आणि म्हणून पूर्वज रात्रभर याचा जागर करत आणि त्या जागर करण्याकरता सांस्कृतिक कार्यक्रम करत असत. आता काळ बदलला, सांस्कृतिक कार्यक्रम करता करता भारुड आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय सांस्कृतिक आता आम्ही बाहेरूनच करतो. पूर्वी आमच्या मळीचेच कलाकार लोक नाटक वगैरे करत असत आणि जागर करत असत. असा आगळा वेगळा जगामध्ये अन्यत्र हा सण या दिवशी कुठं साजरा केला जात नाही ही आमच्या गावची खासियत आणि अशी ओळख आहे. भट्टी हा होळीचा सण हा सार्वत्रिक रीतीने एकाच जागेवर केला जातो. सर्वजण आपापल्या घरून गोवऱ्या मोठ्या श्रद्धेनं गडावर आणून घालतात आणि होळी या ठिकाणी रचली जाते. ही होळी फक्त गोवऱ्याची असते या हे एक वैशिष्ट्य आहे. या होळीमध्ये कुठल्याही प्रकारचा लाकूड फाटा चालत नाही आणि त्यामुळे वृक्षतोडीचा भाग जो आहे तो या होळीमध्ये केला जात नाही. आणि अशा प्रकारे ही होळी आम्ही मडीकर मोठ्या श्रद्धेने करतो आणि पौर्णिमेला होणारा जो काही होळीचा सण आहे तो मात्र आम्ही गोपाळ समाजाकरता मानापाने प्रदान केलेला आहे. मडीचे लोक होळीचा सण काही साजरा करत नाही.
होळीसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सरपंच रखमाबाई मरकड, सचिव सुधीर मरकड, सहसचिव ज्योती मरकड, शिवशंकर राजळे, मधुकर साळवे, शिवाजी मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, रवी आरोळे, आप्पासाहेब मरकड, बबन तात्या मरकड, कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।